गुरुदेव दत्त, आता कीर्तन होईल अश्विनी लोहार यांचा. अश्विनी लोहार तबलजी आणि पेटीवादक. जय तत्.
मंडळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेले पद हे अवधूत संप्रदायाचे संस्थापक अवधूत संप्रदायाचे जनक जाणे अवधूत संप्रदाय जड मूड लोकांच्या उद्धारार्थ सहज खुला केला असे बाळेकुंद निवासी श्री पंत महाराज यांच्या सुंदर अशा प्रेम लहरीतील तीन चरणाचे पद आहे। आज ही कीर्तन सेवा आरती अवधूता मेळावा खारगर येथे आयोजित केलेली आहे। आरती अवधूता 125 वर्ष ही पूर्ण झालेली आहे। श्री पंत महाराजांनी सन 1893 साली ही आरती केली होती। श्री पंतांचा जन्म हा गोकुळाष्टमीचा आणि योगायोगाने त्या दिवशी गोकुळाष्टमी दिवशीच त्यांच्या जन्मादिवशीच गोकुळाष्टमी आली होती आणि त्याच दिवशी ही श्री पंतांनी आरती केली। आरती अवधूत अवगुण धुतलेला ज्याला कोणताच डाग नाही असा पवित्र शुद्ध असा अवधूत मी तूपणाचा भाव टाकुनी मी आणि तू मी वेगळा तू वेगळा नाहीच आहे मी तूपणा असा वेगळा नाहीच उरला द्वैत नाही अद्वैत असा हा भाव ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी सुख दिशी चित्ता ज्ञान अज्ञान हे सर्व काही ज्ञान अज्ञान हा सद्गुरूचाच खेळ आहे चिद्विलास आहे आणि हा खेळ कल्पूनही मला हे देव मला हे सद्गुरु माझ्या चित्तास सुख दे प्रेमास्तव हा जन्म घेतला बानली खुण दत्ताश बघा श्री पंत महाराज आपले सद्गुरु प्रेमावतारी संत श्रीपंत महाराज आपल्या पंतांचा जन्म हा प्रेमासाठीच झाला होता। आपल्या प्रेम लहरीमध्ये बघा कित्येक पद ही प्रेमावरतीच आहेत। आपला अवधूत संप्रदाय हाच मुळात प्रेम आहे असा हा प्रेम असा हा प्रेमा पाळण्यासाठीच हा श्रीपंतांचा अवतार झाला होता। म्हणून श्रीपंत म्हणतात प्रेमास्तव हा जन्म घेतला बानरी खुण दत्ता। आरती अवधूता म्हणजे काय तर आरती अवधूता म्हणजे स्वतः पंत ते जगले। श्रीपंत महाराज असे एकमेव संत ज्याने प्रपंच करून परमार्थ साधला आणि ह्या त्यांच्या परमार्थामध्ये त्यांना काया वाचा मनाने सद्वार्थाने साथ देणारी त्यांची सहचारणी अर्धांगिनी यमुनाक्का कोण होत्या त्यांचे श्रेष्ठत्व काय होते हे आज मी आपल्याला कीर्तनातून सांगणार आहे। माझ्या निरूपणाचे पद आहे पावन तू रवितनया वरील धन्यत्व सेवुनी अत्रितनया पावन तू रवितनया रवी
किंचिन मात्र नसे स्वार्थ संत सेवा विसे लक्ष्मी सरस्वती पार्वती यांनाही समजली तेव्हा त्यांना असे वाटले की आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण तेव्हा हिची परीक्षा घेतली पाहिजे आणि ह्या तिन्ही देवींनी आपल्या पतींना ब्रह्मा विष्णू महेशला त्यांना अनुसया मातेची सत्व परीक्षा घेण्यासाठी या पृथ्वी तळावर पाठवली आणि मध्यानकाळी दुपारच्या वेळेस भर उन्हात साक्षात ब्रह्मा विष्णू महेश ब्राह्मणाच्या वेशात अनुसया मातेच्या कुठे समोर आले. भिक्षांदही माते असे म्हणतात. अनुसया माता कुटीच्या दारात आली. ती भिक्षा वाढत असतात. तिन्ही ब्राह्मण म्हणाले, देववेशातील ब्राह्मण, आम्ही खूप लांबून दुरून आलो आहोत. उन्हातून फार थकलो आहोत. आम्हाला अन्न शिजवून वाढ. तेव्हा ह्या तिन्ही ब्राह्मणांना अनुसया मातेने आत घेतले, स्वयंपाक बनवला आणि तेव्हा त्यांना जेव्हा पानं वाढू लागली तेव्हा ते तिन्ही देव ब्राह्मण वेशातील तिन्ही देव म्हणाले, आम्ही तुझी ख्याती ऐकून आहोत. तू इच्छा भोजन देतेस. तेव्हा आमची इच्छा तू पूर्ण कर. व त्या तिन्ही देवाने ब्राह्मणाने सांगितले, तू नग्न होऊन आम्हाला वाढ जेवण दे. असे म्हणताच अतिऋषींची पत्नी अनुसया माता ह्या मातेला समजले की हे
ब्राह्मण वेशातील देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश आहे. तेव्हा या मातेने आपल्या पतीचे अत्री ऋषीमुनींचे चरण धुतलेले पाणी तीर्थ घेऊन त्यांच्या अंगावर शिंपडताच हे ब्राह्मण वेशातील तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही बालके झाली आणि ह्या बालकांना अनुसया मातेने स्तनपान केले. आणि हे तिन्ही देव अनुसया मातेच्या कुटीत राहू लागले. ही गोष्ट स्वर्गात लक्ष्मी माता पार्वती माता व सरस्वती मातांना तिघींना समजली. तेव्हा तात्काळ ह्या तिघी देवी पृथ्वी तलावर अनुसया मातेकडे आल्या, झालेली संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्यांनी माफी मागितली व आपल्या पतीला परत मागितले. तेव्हा अत्री ऋषीमुनींनी तीर्थ कमुंडू तीर्थ त्यांच्या अंगावर शिंपडताच हे तिन्ही बालके आपल्या पूर्व अवतारामध्ये ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेशाने अनुसया मातेची माफी मागितली, कारण एका पतिव्रता स्त्रीची त्यांनी सत्व परीक्षा घेतली आणि त्यांनी वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा अनुसया मातांनी सांगितलं की तुम्ही तिघे माझी मुले बनून राहा. आणि असा हा दत्तात्रयाचा अवतार झाला, त्रिगुणात्मक दत्तात्रय अवतार झाला. असे दत्तात्रय भगवान आपली अवधूत संप्रदायाची गुरु परंपरा, दत्तात्रय भगवान रामावधूत बालावधूत आणि श्रीपंत महाराज, श्रीपंत महाराजांचे गुरु बाळाप्पा बालमुकुंद महाराज हे मूळचे पार्श्ववाडचे वतनदार कुलकर्णी होते. त्यांना तीन अपत्यान त्यांचे कुटुंब ते पाच गावचे कुलकर्णी होते. ते कट्टे वीर वैष्णव होते आणि याच कारणामुळे ते त्यांचा बराचसा वेळ बुवा बैरागांच्या संगतीत जात असे. आणि असे होत असता त्यांचे हळूहळू आपल्या संसारातील लक्ष कमी होऊ लागले. त्यांच्या मनात असे वाटू लागले की आपण हा संसार सोडून जाऊ आणि त्याने हा निश्चय केला आणि कुलकर्णी पदाचा राजीनामा दिला आणि संसाराचा त्याग करून ते या संसार सोडून निघून गेले. आणि मलप्रभा नदीच्या तीरावर उभे राहून सूर्याकडे एकटक पानाचे त्राटक अशी योग साधना केली आणि त्यानंतर जणू ते एकतारी घेऊन गावोगावी जंगलो जंगली भटकूच लागले. आणि असे भटकत असता असता कॅसनच्या जंगलामध्ये डोंगरामध्ये पोचले. ते एकतारीवरती कानडी पदे म्हणत जणू अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या जन्माची वाटच पाहत होते. त्याला काहीतरी हवं होत. एकदा आकाशातून आकाशवाणी आली, जेवायला वाढणार आहे, जेवणारा कुणी आहे का? आणि असे म्हणताच बाळाप्पा होय मी जेवणार आहे हे शब्द ऐकताच आकाशातून चैतन्य रूप रामावधूत प्रगट झाले आणि त्यांनी बालमुकुंदना बाळाप्पाना अनुग्रह दिला. आणि बाळाप्पा हे त्या डोंगरातून जंगलातून पदे म्हणत एकतारीवरती भटकू लागले. त्यांना माहित होत अनंत कुटी जन्म ब्रह्मांड नायकाचा जन्म होणार आहे, कारण श्रीपंत महाराजांचे पूर्वज गाणगापूर नजीक देऊळ गाव येथील त्यांचे पूर्वज गुराप्पा यांचा चिरंजीव ज्येष्ठ चिरंजीव नरसिंह पंत यांनी ते आपलं गुरुचरित्राचे सप्ताह करीत असत. आणि एकदा त्यांनी आपल्या एका पायावर उभा राहून गुरुचरित्राचा सप्ताह केला.
तेव्हा साक्षात दत्तात्रयाने त्यांना दृष्टांत दिला व तुझ्या मी सातव्या पिढीचा अवतार घेईन असे सांगितले. आणि असा हा स्तुती अनुभवला. घटप्रभा नदीच्या उत्तर तीरावर जय जयकार झाला आणि दद्दी गावी श्रीपंतांचा जन्म झाला. असा हा मानव रूप धारण करून जड मूळ लोकांचा उद्धार करण्यासाठी पतित उद्धार करण्यासाठी भूवडी दत्त अवतरला. म्हणून श्रीपंत एका पदामध्ये म्हणतात, पतित उद्धार कराया भूवडी दत्त अवतरला. पतित उद्धार करायाला भूवडी दत्त अवतरला.
दड्डे गावी साक्षात दत्तात्र्याने सोमवारी दुपारी 3 सुमारास त्यांचा जन्म झाला। श्रीपंतांचा जन्म गोकुळाष्टमी दिवशी झाला म्हणून दड्डे गावी त्यांचे नाव श्रीकृष्ण असे ठेवण्यात आले। त्यांची मातोश्री आई सीतामाई गोदाक्का काही दिवसानंतर आपल्या बाळासमवेत बाळकुंजीस आल्या। बाळकुंजीकरांना खूप आनंद झाला आणि त्यातल्या त्यात बाळकृष्णपंतांच्या आई जानकीबाई यांना तर अत्यानंद झाला, कारण त्यांना प्रपौत्र मुख दर्शन झाले होते आणि प्रपौत्र मुख दर्शन झाल्यामुळे काशी राजाचे पुण्य लाभते असे त्यांचे म्हणणे होते। त्यामुळे सहज प्राप्त झालेल्या ह्या यात्रेची त्यांनी मांदे घालून समाप्ती केली आणि बाळाचे बारसे घालून घरचे सगळेच दत्त उपासक असल्या कारणामुळे रामकृष्ण बाळकृष्ण पंतांचे कुटुंब रखमाबाई यांच्या सांगण्यावरून बाळाचे नाव दत्तात्रेय असे ठेवण्यात आले। अशा या दत्तूची वयाची सुमारे 7-8 वर्षेही बाळकुंजीमध्येच गेली। त्यानंतर सन 1864 साली दत्तूला प्राथमिक शिक्षणासाठी दड्डे गावी ठेवण्यात आले। तेव्हा त्यांच्या वयाची 10-15 मुले तिथे शिक्षणासाठी राहत होती। त्यांचा मावस बंधू बहिणाकांचा मुलगा गणूअण्णाही तिथे राहत होता। असे असता ह्या सर्व मुलांनी पुढारीपण हे दत्तूलाच दिले होते, कारण गोड मन मिळाळू स्वभाव दत्तूचा होता। दत्तूचे शिक्षण हे कानडी भाषेतले होते आणि घरातील व्यवहार कागदपत्रे ही मराठी असल्यामुळे दत्तूचा अभ्यास श्रीपाद पंतांनी घरीच करून घेतला। त्यावेळेस हरिविजय भक्तिविजय रामायण महाभारत असे पौराणिक ग्रंथही वाचून घेतले। यामुळे लहानपणापासूनच दत्तूची अतिशय धार्मिक वृत्ती होती। तेव्हा आपल्या मित्रमंडळींना सवंगड्यांना घेऊन ते नदीकाठी डोंगरात जंगलात फिरण्यात जात असत। तिथे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे ते खेळ खेळत, सूद पारंब्या विटी दांडू असे खेळ खेळत। दड्डी गावी नदीच्या काठी आपल्या सवंगड्यांना घेऊन ते आपल्या सवंगड्यांना उपदेश करत, त्यांचा उपदेश चालू असता पशु पक्षीही जिथल्या जिथे ठिकाणी थांबून त्या उपदेश ऐकत असे। असं हे ठिकाण आज अनुभव मंडप अशा ह्या दड्डे गावी क्षेत्र झालेलं आहे। असे श्री पंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डे गावी झाले व आपल्या पुढील शिक्षणाशी सन 1872 साली ते बेळगावी गेले। लंडन मिशन स्कूलमध्ये त्याने आपले नाव दाखल केले आणि 4 आण्याच्या भाड्याच्या खोलीमध्ये ते राहू लागले। त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती। त्यांना तेव्हा त्यांचा मावस बंधू गणूअण्णा मित्र हनुमू यांच्यावर बाळापांचा अनुग्रह झाला होता आणि तत्तूवर सुद्धा बाळापांचा अनुग्रह व्हावा, त्यांचा आशीर्वाद मिळावा असे या दोघांना वाटत होते। पण श्री पंतांना ह्या गोष्टी आवडत नसत। ते म्हणत, अशा कर्मभ्रष्ट जोगड्या लोकांच्या नादी तुम्ही लागू नका। एकदा गणूअण्णा
करडे कुलडीस बाळापांच्या समवेत असताना त्यांना दत्तूचे पत्र मिळाले. तेव्हा बाळाप्पा म्हणाले, कडू पत्र कोणाचे आहे? त्यावर गणूअण्णा म्हणाला, पत्र माझ्या दादाचे आहे, मग वाच बरे. तेव्हा गणूअण्णा घाबरला, पण बाळाप्पांचा अधिकार, त्यामुळे त्यांना वाचणे भाग पडले. या पत्रामध्ये मजकूर असा लिहिला होता की गणू तू बाळाप्पाच्या नादी लागू नकोस. हे असे लोक कर्मभ्रष्ट जोगडे लोक साध्या भोळ्या लोकांना नादी लावून फसवतात. तू लवकर शुद्धीवर ये आणि प्रपंचाकडे लक्ष दे. आणि हे पत्र वाचताच बाळाप्पा म्हणाले, हा पत्र लिहिणारा धक्का पुसून मरतो बा. तेव्हा हे शब्द ऐकताच गणूअण्णा घाबरला, त्यांचे चरण कमल पाय धरून विनवू लागला, माझ्या दादाला अभय द्या, त्याला क्षमा करा. तेव्हा बाळाप्पा बालमुकुंद महाराज त्याला प्रेमाने धरून पोटाशी कवटाळून म्हणाले, गणू तुझा दादा माझा नवे काळे, माझ्या बोलण्यातील वर्म तुला कळले नाही. तुझा दादा मरतो म्हणजे लवकर माझ्याकडे येतो बघ. आणि याच सुमारास दत्तूला अतिशय ज्वर येऊन ताप येऊन तो विवळत होता. तेव्हा बाळाप्पाने तीर्थप्रसाद व विभूती दिली आणि अखंड नामस्मरणात करायला सांगितलं. आणि असे केले असता काही दिवसांनी त्यांची प्रकृती पूर्ववत झाली आणि जेव्हा पंतांना दत्तूला समजले की हे ज्या माणसाला ज्या गुरुला मी बोललो त्याच्याच मुळे माझी प्रकृती सुधारली, तेव्हा त्यांना भेटण्याची त्यांची इच्छा होऊ लागली, पण भेटण्याचे धाडस मात्र होत नव्हते. तेव्हा त्यांचे श्री पंतांचे दत्तूचे चुलते चिंताप्पा जीवाप्पा व चिंताप्पा यांच्याकडे ते करडे कुटीस गेले. तेव्हा ते दोघे म्हणाले, चल तुला आम्ही बाळाप्पा पंचाकडे घेऊन जातो. तेव्हा पंत काय म्हणतात बघा, जो गुरु रागावतो त्याच्याकडे मी जाणार नाही. बघा श्री पंतांना कुठल्या गुरुकडे जावं लागलं नाही, स्वतः गुरु पंतांच्याकडे आला होता. आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कधी ना कधी तरी आपल्याला भेटतेच मिळतेच, पण गुरुची गाठ पडणे ह्याला अनंतपूर्व सुकृत लागते, तेव्हाच ही सद्गुरूची गाठ पडते. ही गोष्ट जेव्हा बाळाप्पांना समजली, बाळाप्पांच्या कानावर पडली, तेव्हा बाळाप्पा म्हणाले, अरे त्याचा अधिकार तुम्हाला माहित नाही, तो खूप मोठा आहे, मलाच गेले पाहिजे. मी आलो रे बाळा, मी आलो रे दत्ता, म्हणून बाळाप्पा धावत सुटले. आणि जिथे दत्तू होता त्या ठिकाणी आले. बाळाप्पा येत आहेत हे समजताच दत्तू गुरेढोरे बांधण्याच्या गवताच्या गंजीत लपून बसला होता. तेव्हा त्या ठिकाणी जाऊन बाळाप्पा बालमुकुंद महाराज दत्तूच्या हाताला धरून म्हणाले, अरे अजून किती दिवस लांब राहणार आहेस, अजून किती दिवस तुझी वाट पाहू, तूच माझा अनादी पुत्र, माझा मूळ लेख आहेस, माझा अवधूत संप्रदायाचा वारसदार आहेस. असे म्हणून त्याने प्रेमाने त्याला मिठी मारली. खरं तर पुन्हा एकदा या अवधूत संप्रदायाची मूर्त मेढ याच मिठीमध्ये रोवली गेली. ही साक्षात प्रब्रह्माने प्रब्रह्माला घातलेली साध होती. आणि अशी
जशी चित्त सागराची लहर उठावी, आनंदाचा झळा फुटावा, निज सुखाची खाण उघडावी अशी मेद सदृश्य वाणी प्रगट झाली आणि तत्व बोध करून अनादि अमृत संप्रदायाप्रमाणे श्रीपंत महाराजांना श्री सद्गुरु बालमुकुंद महाराजांचा अनुग्रह झाला आणि हा अवधूत संप्रदाय पुढे चालवण्याची बाळापणे त्यांना आज्ञा केली. अवघ्या 21व्या वर्षी ही अवधूत संप्रदायाची दुधा पंतांच्याकडे आली. तेव्हा सर्वां श्री पंतांचे मॅट्रिकचे शिक्षण चालू होते. वयाची 25-26 वर्ष झाली होती. मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण होऊन त्याच शाळेमध्ये ते शाळा मास्तराची नोकरी लागली होती. घरची अवस्था खूप नाजूक होती. सण 77-78 पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे घराला खूप निकृष्ट अवस्था आली होती. आणि याच वेळेस श्रीपंत एकदा आपला गुरुबंधू हनमूस घेऊन बाळेकुंजीमध्ये गेला, गावी घरी गेला होता. तेव्हा जेवायला बसले असता सर्वांच्या ताटावरती आंबील वाढली आणि दत्तूला भात. तेव्हा घरात काहीच नव्हते. तेव्हा कुठून तरी थोडेसे तांदूळ आणून त्यांच्या पुरता भात बनवला होता. हे पाहताच, ही अवस्था पाहताच श्री पंत महाराज जेवण्याविनाच माडीवर जाऊन झोपले आणि सकाळी पहाटे आपण या सर्वापासून कुठेतरी निघून जाऊ, आपण इतके मोठे झाले असता आपल्या घरची ही अवस्था, हे त्यांना दुःख सहन झाले नाही. म्हणून ते सकाळी पहाटे निघत असता दरवाजा उघडणार तेवढ्याच दरवाजावर थाप पडली. तेव्हा बाप हे धारवाडमध्ये वेदांत चर्चेमध्ये होते, पण जणू वायू योगानेच का म्हणा साक्षात बाळाप्पा तिथे आले. दरवाजा उघडताच बाळाप्पा समोर, कुठे चाललास, तुला अनुभव पूर्ण होण्यासाठी तू लग्न करून घे, निवृत्तीस्तव स्वरूपानुभव स्थिरावण्यासाठी तू प्रवृत्त मार्गाचा अवलंब करून लग्न करून घे, असा बाळाप्पाने श्रीपंतांना आज्ञा केली. बाळाप्पांची आज्ञा आणि श्रीपाद मामांची इच्छा, सत्य इच्छा, यामुळे श्रीपंतांना लग्न करणे भाग पडले. खरे तर श्रीपंत महाराज उत्तम विद्यार्थी अध्यापक शुद्धाचरणी अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे लग्न करून घेणे त्यांच्या मनात नव्हते. खरं तर श्रीपंत महाराजांनी लग्न केले नसते तर काही बिघडले नसते, पण त्यांची प्रपंच करून परमार्थ साधला ही सुंदर अशी खूण बांधली नसते, त्यामुळे त्यांना लग्न करून घेणे भाग पडले. श्रीपंत महाराज यांचे मामा श्रीपादपंत यांनी आपली मोठी मुलगी चंद्राक्का हिला पंतांना देण्याचे ठरवले, पण अकस्मित काही कारणास्तव हिचे लग्न राजवळी येथील इनामदारांच्या घरी ठरले आणि हा बेत काही तडीस गेला नाही. त्यानंतर श्रीपादपंतांची श्रीपंत महाराजांचे मामा श्रीपादपंतांची दुसरी कन्या यमुनाक्का ही आता 11-12 वर्षांची झाली होती आणि यमुनाक्काला दत्तूला देण्याचे श्रीपादपंतांच्या मनात आले. यमुनाक्का यांचा जन्म 10-7-1870 सालचा. यमुनाक्काला देणे
श्रीपद दत्तूला द्यायचे. घरात बोलणी वाटाघाटी चालू झाल्या आणि ही गोष्ट यमुनाक्काच्या कानावरही पडली आणि दत्तूशीच लग्न करावे असे यमुनाक्कालाही वाटू लागले. पण त्यांच्या आप्तष्टांना मित्रमंडळींना मात्र ही गोष्ट पटली नाही. अशा गरीब मुले मुलग्याला मुलगी देण्यापेक्षा तिला विहिरीत लुटून दिलेली बरी असे काही लोक म्हणू लागले. पण श्रीपाद पंत, श्रीपाद मामा, कारण त्यांनी अशा लोकांना भीक घातली नाही. कारण त्यांना माहित होत की कारण दत्तू हा त्यांच्याच देखरेखीकडे राहिलेला होता. त्यांच्या गोड मनमेळू स्वभावाची, दत्तूच्या स्वभावाची त्यांना खात्री होती. तेव्हा श्रीपाद पंताने सांगितले, तितकीच वेळ आली तर माझ्या भाकरी तिला अर्धी भाकर तिला देईन, पण दत्तूशीच लग्न लावेन. आणि त्यांचा त्यांच्या या बेताला त्यांची मातोश्री व त्यांची वडील बहीण सुंदराक्का यांचा मात्र पूर्ण पाठिंबा होता आणि हा बेत नक्की झाला. आणि ही गोष्ट बाई कुंडलीकरांना समजली. बाई कुंडलीकरांना खूप आनंद झाला, श्रीपाद पंत आपली कन्या दत्तूला देत आहेत. पण त्याच वेळी तिचे श्री पंतांची घरची परिस्थिती खूप निकृट हालाकीची असल्यामुळे सालकृत कन्यादान करण्याचे ठरवले. तेव्हा बाळकृष्ण पंतांना, श्री पंतांच्या आजोबायांना खूप वाईट वाटले. कारण ज्या वेळेस दत्तूचा जन्म झाला तेव्हा कनकाभिषेक केला, सोन्याची फुले उधळली गेली, त्याच दत्तूचे लग्न दुसऱ्याच्या खर्चाने, असे मात्र खूप वाईट वाटले. पण बाई कुंजीकरांनी दड्डीकरांचे म्हणणे कबूल केले आणि रायबाग मुक्कामी श्री पंतांचा विवाह इच्छित झाला. श्री पंतांचा विवाह रायबाग मुक्कामी ठरला याचे कारण श्रीपाद पंतांचे पंतांचा मुलगा नरसिंह नाना यालाही मुली सांगून येत होता. तेव्हा त्यांचे मुलगाचे लग्न निश्चित झाले आणि ते लग्न रायबाग मुक्कामी ठरले. आणि त्याच लग्नात श्री पंतांचे आणि यमुनाक्काचे लग्न लावल्यास खर्चाची बचत होईल म्हणून श्री पंतांचे लग्न रायबाग मुक्कामी झाले. आणि असा हा सुदिन्य उघवला आणि साक्षात विष्णूचा अवतार असलेले दत्तात्रेय दत्तू आणि जणू लक्ष्मीचा अवतार असलेली यमुनाक्का यांचा विवाह ठरला रायबाग मुक्कामी. 1882 साली त्यांचे लग्न लागले. पावड तू रवितन या वरिले धन्यत्व सेवणी अत्रितन याच्या अत्री दुसरींच्या मुलाशी तिचे लग्न लागले. तेव्हा श्री पंतांच्या तोंडातून सहज स्फूर्ती सुचू लागली. तेव्हा पंत म्हणतात, लागले लग्न मजसी मजला नाही देखता हा सोहळा. लागले लग्न मजसी मजला,
असे श्रीपंतांचे लग्न लागले. नवरा मिची नवरी मिची, खरं तर पंत आणि यमुनाकार हे दोन नव्हतेच, हे एक अद्वैत होते. अशी ही यमुनाकार बाळेकुलदीपांच्या घरात लग्न करून आली. जेव्हा ती लग्न करून आली तेव्हा ती 11-12 वर्षांची होती. यमुनाक्का जेव्हा घरात आली तेव्हा साक्षात अन्नपूर्णेनेच त्या घरात प्रवेश केला. घरी विजळी होती, सुख शांती नांदू लागली. यमुनाक्काचे सासरचे नाव हे लक्ष्मीबाई होते. तेव्हा घरामध्ये श्रीपंतांचा 20 रुपये पगार, या व्यतिरिक्त कर्जाचे तगादे, यामुळे बाळेकुंद्रीकडून काही मिळणे नव्हते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब ह्या पंतांच्या पगारावर चालत असत. त्यामुळे घरामध्ये नोकर चाकर नाही, मोलकर नाही, स्वयंपाकी नाही. त्यामुळे सर्वच कामे भांडी घासावीत, कपडे धुणे, लुगडी धुवावीत, दळण कांडप करावा, स्वयंपाक करावा, हे सर्वच कामे यमुनाक्कांच्यावर पडली. यमुनाक्का फार हौशेनेही करीत, येणे जाणे तरी यथास्थित चालत असे. तेव्हा गोविंद श्रीपंतांचे बंधू गोविंद, गोपाळ, वामन, नरसिंह, शंकर हे शाळेत जाणारे, त्यांना अगदी आपल्या मुलाप्रमाणे वागवत. यानंतर क्रमाक्रमाने गोविंद, गोपाळ, वामन, नरसिंह, शंकर यांची लग्ने झाली. लग्न करून सुना आल्या. सुनांना सासूवास याची ही कल्पनाही कधी शिवली नाही. श्रीपंतांचं कुटुंब वाढत चाललं होत. वाढतं कुटुंब, तेव्हा श्री यमुनाक्कांचा वत्सा, यमुनाक्कांची रागणूक कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालली होती. सर्वांशी प्रेमाने वागून सर्वांना योग्य वळण लावणं ही मोठी जबाबदारी यमुनाक्कांच्यावर होती. यमुनाक्कांचा पाय त्यांच्या घराण्याला लागताच श्री गुरुदेव दत्त. यमुनाक्कांचा पाय त्यांच्या घराण्याला लागताच घराची लौकिक दृष्ट्या उन्नती झाली. व्यावहारिक दर्जा वाढलाच होता, वाढत होता. त्यांच्या घराण्यामध्ये दोघे LLB, एक MBA, एक मुन्सिप अशी त्यांची लौकिक दृष्ट्या उन्नती होती. असे असता घरामध्ये 40 लोकांचं कुटुंब राहत होत. त्यामुळे श्रीताबाई श्रीपंतांच्याकडे गुरुकुल चालत असे. येणा जाणाऱ्यांचे, भक्तांचे पंतांच्याकडे येण्याचे, येणा जाण्याचे तरी यथास्थांग चालत असे. असे असता सर्वांचं जेवण झाल्यानंतर, सर्वांनी जेवून झाल्यानंतर यमुनाक्काच्या शेवटी आपलं पाय घ्यायचा, तेवढ्यात कोणीतरी यायचा, यमुना मामी मला जेवायचं आहे ग, तेव्हा त्या आपलं पान त्याला काढून द्यायच्या आणि बस पोटभर जेव, असं अगदी प्रेमाने सांगायच्या. तो प्रेमाने जेवून जातास परत त्या आपला पण घ्यायच्या, परत तेवढ्यात कोणीतरी यायचं.
असे होता होता कित्येक वेळा यमुनाकांना घरात एकदा नव्हे तर चार पाच वेळा पूर्ण स्वयंपाक कुणी कित्येक वेळा यमुनाका उपाशी पोटीच झोपायचे. अशी ही यमुनाका तिला उपाशी झोपण्याचे दुःख नव्हते, पण आलेल्या लोकांना तृप्त केल्याचे समाधान त्या यमुनाकाच्या पोटी होते, त्या मातेच्या पोटी होते. अशी ही यमुनाका श्रीपंत महाराज यमुनाका यांना 21/1/1891 रोजी मुलगा झाला आणि बाजीराम बाराम असे ठेवण्यात आले. दत्तुला श्रीपंत महाराजांना मुलगा झाला या सर्वांना खूप आनंद झाला. पण थोड्याच दिवसात बाळारामाची प्रकृती बिघडली. त्याला हवा क्वालिटीसाठी कुरुंदवाड येथे रावजी दट्टीकरांच्याकडे पाठवले. सोबत यमुनाकासही व गोविंदास पाठवले. बरेच दिवस झाले असताही त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती, त्यामुळे त्यानं परत बेळगावी आणले. एकदा अशी स्थिती होती, बाळारामाचा प्राण कंठात अडकला होता. एकदा तो आपल्या आईच्या कुशीत, एकदा आपल्या आजीच्या कुशीत असा होत होता. तिथे श्रीपंत महाराज बेडक्याच्या इनामदारांनी दिलेले भगवे व स्थापन केलेल्या श्री दत्तात्रयाच्या पादुका घेऊन त्यांचे तिथे चाणे झाले. तिथे जाऊन श्रीपंताने बाळारामला घेऊन झोपवले. त्याच्या छातीवर श्री दत्तात्रयाच्या पादुका ठेवल्या. कपाळावर सांप्रदाय पूर्वक प्रणव कोरले. तोंडात तीर्थ प्रसाद घातला. एकतारी घुमू लागली. उद घातला. दत्तगुरूचा गजर होऊ लागला. दत्तगुरु जय, 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 बाळाराम हा निवडला आणि तो दत्तचरणी विलीन झाला. यमुनाका आणि श्रीपंत महाराज यांचा एकुलता एक मुलगा बाळाराम याचे निधन झाले आणि याचे खूप मोठे दुःख यमुनाकाला झाले. श्रीपंतांनी याचे पर्यावसन म्हणून आपल्याला खोलीत कोंडून घेऊन 2-3 दिवस त्याच काळात त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचे मनन करण्यात घालवले आणि असे रूपक स्वरूपातील त्याच वेळेस ग्रंथ तयार झाले. श्रीपंत महाराज अवतारी पुरुष ह्या दुःखातून ते सावरले, पण यमुनाकांना मात्र हे शेवटी मातृत्वाचे हृदय असते, त्यांचे दुःख मात्र कमी होत नव्हते. एकदा ते
श्री पंत महाराजांनी यमुना का बोलत बसले असता अचानक त्या बाळारामाचा शोक करून रडू लागले. तर श्री पंत म्हणाले, अग आपल्याला पुट्ट्यासारखा मुलगा असताना तू का रडतेस? पुट्टाप्पा म्हणजे श्री पंतांचा जिवलग शिष्य. पुट्टाप्पा हा कणबर्गीचा. एके दिवशी श्री पंत महाराज आपल्या भक्तजनांना घेऊन काळोख्या रात्री भजनास बेळगावहून कणबर्गीस जात होते आणि त्या बाजूचा माहितीगार सल्लागार म्हणून पुट्टाप्पा हा समोरून चालत होता आणि त्याच्या पाठोपाठ सगळे भक्तजन चालत होते. एकदा चालत असता असता पुट्टाप्पा एका बाजूला अचानक वळला. त्या पाठीमागून पंत म्हणाले, पुट्ट्या कुठे चाललास? त्यावर श्री पंत म्हणाला, पुट्टाप्पा म्हणाला, महाराज ते भला मोठा खड्डा आहे. त्यावर पुट्टाप्पा पंत महाराज म्हणाले, त्या खड्ड्याच्या समवेत जाऊन त्या खड्ड्याकडे पाहत म्हणाले, ह्यामध्ये उडी मारली तर काय होईल? आपले हात पाय मोडतील. मग मार उडी असे म्हणताच तात्काळ पुट्टाप्पाने त्या खड्ड्यात उडी घातली आणि पंतानेही उडी घातली आणि पाठोपाठ सर्वच भक्तजनाने त्या खड्ड्यामध्ये उडी घातली आणि तो खड्डा पार करून सुखरूप सगळेच पोचले आणि त्यामध्ये बरेच लोक हे वृद्ध अशक्त होते आणि कोणालाही काही झाले नाही. अगं असा माझा पुट्टाप्पा असताना माझ्या तोंडातून शब्द निघताच ज्याने तात्काळ उडी घेतली असा माझा पुट्टाप्पा असताना तू का शोक करतेस? म्हणून ते आपल्या पत्नीचे यमुनाकाचे सांत्वन करीत असत. पण यमुनाकाचे दुःख कमी होत नव्हते म्हणून त्याने सन 1893 साली जून मध्ये वाडा नाठेकरांचा वाडा भाड्याने घेतला आणि तिकडे राहावयास गेले. असे असता दिवसेंदिवस श्री पंतांची भक्तजनांची संख्या वाढत चालली होती. खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवणे फार कठीण जात होते. घरात स्वयंपाकी नसल्यामुळे मुख्यत्वे करून ही गोष्ट यमुनाकांनाच करावी लागत असे आणि त्या करीती. असा हा श्री पंतांचा संसार आणि परमार्थ चालला होता. त्यामुळे त्यावेळेस तेव्हा श्री पंत महाराज म्हणतात, संसार परमार्थ दोन्ही गुरुदत्त चालवी पायी. संसार परमार्थ दोन्ही संसार परमार्थ दोन्ही 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 गुरुदत्त चालवी पायी. गुरुदत्त चालवी पायी. गुरुदत्त चालवी अचानक
यमुनाकांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तपासण्याकरिता डॉक्टर आणले. डॉक्टरांनी तपासून असे सांगितले की त्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर परिणाम भयंकर होतील. तेव्हा सर्वांनी श्रीपंतांचे बंधू गोविंद गोपाळ वामन नरसिंह शंकर व श्रीपंतांचे मावस बंधू गणपतराव मारियाळकर या सर्वांनी आपसात वाटाट घालून एक गुह काढून तयार केले आणि याची श्रीपंतांची अनुमती घेऊन सही घेऊन ही या गुह काढूनची अंमलबजावणी केली. आणि असा हा या गुह कानूनाप्रमाणे घरातील कामकाज चालू लागले. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून तासाला बेल वाजून कामे चालू झाली. घरातील सर्व मंडळींच्याकडे कामे वाटून देण्यात आली आणि त्यामुळे बराचसा यमुनाकांच्या मनाचा त्रास कमी झाला. आणि असा हा श्रीपंतांचा संसार दत्तकृपे आनंद सागर झाला होता. असा यानंतर 2 वर्षांनी यमुनाका पुढे पाळंत होऊन त्यांना मुलगी झाली आणि बाळाचे नाव अंबाक्का असे ठेवण्यात आले. ती पंतांच्या पश्चात वाढली. खरं तर श्री पंत महाराज यमुनाका उत्तार पुरुष. त्यांना आपल्या मुलांना जगवणे सहज शक्य होते पण त्यांचा जन्म हा वंशवाढीसाठी नव्हता. जर यमुनाकांना या अवतारामध्ये मुले झाली नसती तर या समाजाने त्यांना वांझपणाचा डाग दिला असता. म्हणून ही 2 मुले बाळाराम आणि अंबाक्का झाली आणि ती दत्तचरणी विलीन ही झाली. आणि यानंतर जणू यानंतर तरी यमुनाकांना दुःखाने जणू घेरलेच. असे असता श्रीपंत महाराजांचे एकदा अधिष्ठाने बसले असता सर्वांचे तिथे जाणे झाले. यमुनाका हात जोडून पंतांच्या समवेत गेल्या, समोर गेल्या. साक्षात पती परमेश्वर, साक्षात दत्तात्रेय यमुनाकाने आपण काय मागितले असेल. यमुनाका पंतांच्या समोर जाऊन पंतांना म्हणाल्या, मला अखंड सौभाग्यवती मरण यावं, मला तुमच्या आधी जावं. आणि असे म्हणतात दत्ताने दत्त तथास्तु असा आशीर्वाद दिला. आणि म्हणूनच काय जाणे श्रीपंतांच्या अगोदर 1.5 वर्ष सर्व काही सुरळीत चाललं असता. घर गोकुळात नांदत असता, घरची वैभवशाली स्थिती असता श्रीपंतांची अर्धभार्या यमुनाका या 3/8/1904 साली सुंठणकरांच्या वाड्यात, देशपांडे गल्लीत सुंठणकरांच्या वाड्यात मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास या यमुनाकाने आपल्या नरदेहाचा सर्वोच्च पाथरीवर जाऊन हा नरदेह संपवला. त्या ह्या दत्तगुरूच्या जगात विलीन झाली अशी यमुनाका जिच्यासाठी आपला पती हाच देव होता, आपले कुटुंब यांचे पालन पोषण करण्यातच जिने परमार्थ साध्य केला अशी यमुनाका जिला कुठे पूजा करण्यासाठी जावं लागलं नाही, जिने आपल्या भक्तजनांचे कुटुंबाचे रक्षण करूनच त्यातूनच परमार्थ साध्य केला अशी यमुनाका जसा सूर्याला सोडून प्रकाश राहत नाही, जशी शिवशक्ती प्रकट झाल्यानंतर अधिशक्ती प्रकट होते, असा साक्षात लक्ष्मी विष्णूचा अवतारच तो अशी यमुनाका शुद्धाचरण, अखंड प्रेम, निस्वार्थीपणा, पतिनिष्ठा याचा कित्ता घालून देण्यासाठीच का उतरले होतीस.
तुझे गुण वर्णन करण्यास शब्द नाही, अशी यमुना का? ही यमुना का सूर्यासारखी तेजस्विनी, जशी नदी सर्व काही सामावून घेते, अशी यमुना का सर्वांना सामावून घेऊन ती विलीन स्वानंद धामी गेली? असा हा श्रीमंतांचा संसार पूर्ण झाला आणि ते पूर्ण परमात्माकडे गेले. गुरुत्वाच्या पूर्वत पूर्ण स्थिरावले होते ते. दिवसेंदिवस अशी पंतमहाराजांची प्रकृती बिघडत चालली होती आणि हे पाहून दत्तूला आपल्याकडे चार दिवस घेऊन जावे असे गोपाळरावांना वाटू लागले. श्री पंतांचे बंधू गोपाळराव हे उकेरीस मामलेदार पदाचे काम करीत होते. तेव्हा गोपाळराव आणि दत्तू सर पंतांना श्रीपंत महाराजांना आपल्याकडे हुक्केरीस येण्याची विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला आपल्या बंधूला मान दिला आणि त्यांनी तिकडे जाण्यास कबूल केले. तेव्हा हुक्केरीस गेले असता श्रीपंत महाराज आपले गोपाळराव श्रीपंत महाराजांना आपल्या कार्यालयात ऑफिसमध्ये घेऊन गेले. तेव्हा त्यांचा मान, त्यांची पदवी, त्यांचा वरिष्ठपणा पाहून श्री पंतांचे हृदय सद्गदित झाले, त्यांचा कंठ दाटून आला. तेव्हा श्री पंत महाराज गोपाळला उपदेश करतात. ते म्हणतात, गोपाळ, माझ्या बाळापणे दिलेले वचन पूर्ण केले की रे, कित्येक वेळा हा मी संसार सोडून जात असता माझ्या बाळापाने माझ्या वडिलांना माझा हात धरून मला थांबवलं. हा संसार सोडून जाऊ नकोस, तुझ्या संसाराचा भार मी घेतो, त्याची चिंता तू करू नकोस. तुला काशीहून थोर साधू संत तुझ्या भेटीस येतील, त्यांचे बोलणे खरे केले की नाही? माझा संसार एकेकाळी अशी स्थिती होती की शेजारच्या मावशीला समजू नये म्हणून नुसतीच भांडी घासून धुवून चौकात ठेवली जायची, कारण आपण जेवलो आहोत हे समजण्यासाठी. किती वेळा मावशीकडून उसनी भाकरी खायची म्हणून अशी अवस्था असता आज माझं घर गोकुळात नांदत आहे. माझ्या प्रत्येक बंधू वरिष्ठ पदावर पोचले आहे. हे सर्व पाहून पंतांचा कंठ सद्गदित होऊन म्हणतात, माझ्या बाळाप्पाने वचन पूर्ण केले, माझ्या बाळाप्पाने, माझ्या दत्ताने, माझ्या दत्तात्र्याने, माझ्या वडिलाने माझा हात धरून हा संसार रूपी समुद्राच्या पहिले तार गेले की नाही? आणि असा हा माझा संसार आणि असा हा माझा प्रपंच आणि परमात्मा माझ्या बाळाप्पाने माझ्या सद्गुरुने दत्तात्र्याने पूर्ण केला की नाही? तेव्हा श्रीपंत महाराज म्हणतात, पूर्ण केला संसार दत्ता नेले भवाती पार. पूर्ण केला संसार दत्ता, पूर्ण केला संसार दत्ता नेले भवाती पार, दत्ता नेले भवाती पार, दत्ता नेले भवाती पार. पूर्ण केला संसार दत्ता.
कीर्तन सेवा आरती अवधूता मेळावा निमित्त खाडगर येथे सादर झाली. ही कीर्तन रूपी सेवा मी पंत महाराजांच्या चरणी अर्पण करते. आज या कीर्तनामध्ये जे काही चांगले तुम्हाला ऐकायला मिळाले ते माझ्या सद्गुरूचे, आणि जे माझ्या तोंडून चुकीचे शब्द आले ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माफ करा. ही कीर्तन सेवा समाप्त झाली. आपण सर्वांनी एकदा श्री दत्तनामाचा गजर करूया. सर्वांनी दोन्ही हाताने टाळ्या वाजवून दत्तनामाचा गजर करायचा, आणि मुखाने दत्त गुरु बोलायचा आहे. असंच अशी माझ्या मनातली एक गोष्ट मी तुमच्या सर्वांच्या समोर बोलतो की असे बऱ्याच साधू संतांचे पिक्चर येतात, मालिका येतात, किंवा असं मागे एकदा असं कोणी सुचवलेलं की असं माझ्या मित्राचा एक होता लघुपट काहीतरी असं काढायचं चालू होतं, तर ते म्हणत होते अशा कुठल्या साधू संतांचं सुचवा तुम्ही. तर म्हटलं असे पंत महाराजांचं असं वगैरे आहे, पण परत काय माहिती काहीतरी त्यांचं अंतर्गत काहीतरी झालं आणि तो विषय बदलला. तर असं लघुपट किंवा असं किंवा एखादा चित्रपट म्हणा किंवा असं, तर असं आपल्याला करता येऊ शकतं किंवा असा प्रयत्न जर त्या क्षेत्रातली कोण असतील तर आपण करू शकतो. की आता जसं कीर्तन ऐकता ऐकता डोळ्यांपुढे चित्र इमॅजिनेशन आपलं चाललं आहे की अशा पद्धतीत बघता येत आहे, आणि तसं जर एपिसोड्स किंवा तसं काय आपल्याला बघायला भेटलं तरी पण फार आनंद झाल्यासारखं होईल. आता आरती अवधूता होईल. Thank you.
अर्चनाचा वाढदिवस आहे तेव्हा आपल्या सर्वांच्या साक्षीने तिचा केक कापायचा. त्या सर्वांचे सर्व गुरुबंधू भगिनींचे जे काही अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आपल्याकडे
तसे या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी आणि म्हणजे कशा पद्धतीने कार्यक्रम केला जातो याबद्दल आम्हाला काहीच आयडिया नव्हती, त्याबद्दल आम्हाला रंजन काका आणि खारगर आणि खारगरच्या जवळपासचे गुरुबंधू भगिनी त्यांचे खूप बहुमोल सहकार्य लाभले, त्याबद्दल मनापासून सर्वांचे मी आभार मानतो आणि आपला कार्यक्रम आज इथे संपला असं सांगतो. दत्त कृपे संसार झाला आनंद सागर झाला, दत्त कृपे संसार झाला आनंद सागर झाला, दत्त कृपे संसार झाला आनंद सागर झाला आनंद सागर.